नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढली। विदर्भ मराठवाड्यानंतर मध्य महाराष्ट्रात थंडी वाढू लागली आहे। यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली असून किमान तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे। याविषयी अधिक माहिती अशी की विदर्भ मराठवाड्यानंतर मध्य महाराष्ट्रात थंडी वाढू लागली आहे। यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली असून किमान तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आला आहे। सध्या राज्याच्या सर्वच भागात थंडीचा कडाका वाढला आहे। पुढील 2 ते 3 दिवसात आणखी थंडी वाढणार आहे। गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत निफाड येथे 8.5 अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या सूत्रांनी दिली आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी हिमालयाच्या पायथ्याशी पश्चिमी चक्रवात धडकला होता। यामुळे उत्तर भारताचा थंडीचा कडाका वाढला असल्याने किमान तापमानात मोठी घट झाली आहे। सध्या या चक्रवाताचा प्रभाव कमी झाला असला तरी 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान आणखी एक पश्चिमी चक्रवात धडकणार आहे। त्यामुळे उत्तर भारतात थंडी वाढणार आहे। राज्याच्या सर्व भागात थंडीचा कडाका जोरदार वाढणार आहे। याचबरोबर पूर्वेकडून अचानक थंडी वारे वाहू लागले आहेत। त्यामुळे देखील राज्यात अनेक ठिकाणी देखील राज्यात थंडी आपल्याला वाढलेली बघायला मिळत आहे। तर राज्यात गुरुवारी मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात विदर्भातील बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत 6 अंश एवढा खाली घसरला आहे। विदर्भात 11 ते 18 अंश सेल्सिअस, मराठवाड्यात 11 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान होते। तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात चांगलीच घट झाली असून मध्य महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाड्यातील थंडीचे प्रमाण जास्त वाढले आहे। कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही किमान तापमानात घसरण झाली आहे। तर मित्रांनो, काही दिवसापूर्वी हिमालयाच्या पायथ्याशी पश्चिमी चक्रवात धडकला होता। यामुळे भारतात थंडीचा कडाका वाढला असल्याने किमान तापमानात मोठीच घट झाली आहे व सध्या या चक्रवाचा प्रभाव कमी झाला असला तरी येत्या 13 तारखेला म्हणजे 13 ते 15 आजपासून 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान चक्रवाती तुफानचा प्रभाव आपल्याला धडकणार आहे। आणखी एक पश्चिम चक्रवात धडकणार असल्याची हवामान तज्ज्ञाने सांगितले आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।